आता बघूया राज्यभरातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. नाशिकच्या सटाण्यातील केळझर धरण ओव्हरफ्लो, आरब नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. गंगापूर धरणातून 1530 क्युसेक पाण्याचा विसर्ग कमी झाला, धरणातून 1470 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नाशकातील सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित, धबधबा परिसरातील पर्यटकांना काळजी घेण्याच्या सूचना. मुख्यमंत्री शिंदेकडून पुण्यातील पिंपरीमध्ये पूरस्थितीची पाहणी, शिंदेंनी पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. पावसाच्या विश्रांतीनंतर एकता नगरमधील पाणीही ओसरलं. सोलापुरातील उजनी धरण 100% भरलं, धरणातून 16 दरवाजातून 1,00,000 क्युसेकनं भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वीर आणि उजनी धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू. पंढरपुरातील संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या झोपडपट्टी धारकांना स्थलांतराच्या नोटीस. सोलापूरच्या उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ. पंढरपुरातील जुना ऐतिहासिक दगडी पूल तसंच इस्कॉन घाट पाण्याखाली, भीमा नदीचं पात्र दुथडी भरून वाहू लागलं. नाशकातील सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित, धबधबा परिसरातील पर्यटकांना काळजी घेण्याच्या सूचना. नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. रुंड्या मारुतीच्या बेंगीपर्यंत पुराचं पाणी, गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा.